नमस्कार मंडळी, मी पूजा। ब्युटी मेकअप आणि बरस काही मध्ये आज आपण बघणार आहोत फक्त 10 मिनिटात होणारा मेकअप, तेही विदाउट ब्रश विदाउट स्पंज। यस, फक्त हाताच्या आणि बोटांच्या सहाय्याने आपण आज 10 मिनिटात मेकअप करणार आहोत। डिनरला जायचंय, मूवीला जायचंय, फिरायला जायचंय, मग पटकन 10 मिनिटात असं रेडी व्हा आणि तुम्ही जाऊ शकता। जे लोक म्हणत असतात बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, तर असा करा पटकन 10 मिनिटात मेकअप आणि त्यांना सरप्राईज द्या। हाय गाईज, मी घेतले मॉइश्चरायझर। त्याच्या आधी मी क्लिन्झिंग आणि टोनिंग करून घेतलेलं आहे। क्लिन्झिंग, टोनिंग आणि आता मी लावते मॉइश्चरायझर। कोणताही मेकअप करण्याआधी CTM करणं गरजेचं आहे। हलक्या हाताने मसाज करत मॉइश्चरायझर पूर्ण फेसवर आणि नेकवर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता मी घेतली आहे गार्नेटची BB क्रीम। पूर्ण फेसवर डॉट डॉट करून मी ती लावून घेतली आहे। इथे आपण कोणताही ब्रश किंवा स्पंज वापरणार नाही हो, फक्त बोठांच्या सहाय्याने आपण पूर्ण मेकअप करणार आहोत। कारण प्रत्येकाकडेच ब्रश किंवा स्पंज अवेलेबल असेलच असं नाही, त्यासाठी शक्यतो हातानेच मी पूर्ण प्रोसेस करणार आहे। BB क्रीम मी हाताने टॅप टॅप करून पूर्ण फेसवर लावून घेतली आहे आणि ती व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे। ब्लेंडिंग करून घेतली आहे, ब्लेंड करणं खूप गरजेचं आहे। आता मी लावते लॅक्मेची लूज पावडर। तुमच्याकडे कोणतीही कॉम्पॅक्ट असेल तर तुम्ही ती लावू शकता। मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडंसं ऑइल फेसमधून बाहेर पडतं आणि पावडर काय करते तर ते ऑइल कंट्रोल करण्याचं काम करते, त्यासाठी पावडर लॉकिंग करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचा मेकअपही बराच वेळ टिकून राहतो। फेस आणि नेक दोन्हीवर मी पावडर लॉकिंग करून घेतली आहे। आता मी करते मिस क्लेअरचा आयब्रो केक मी घेतला आहे आणि आयब्रो फिल करते आहे। व्यवस्थित आणि छानपैकी आयब्रो फिल करून घ्यायच्यात। ब्राऊन कलर वापरला तर जास्त बेटर आहे, कारण त्याच्यामुळे नॅचरल इफेक्ट येतो आयब्रोला। ज्यांना ब्लॅक आवडतो त्याने ब्लॅक आयब्रो केला तरी चालेल, इथे मी ब्राऊन यूज केला आहे। स्पूलीच्या सहाय्याने आपण आयब्रो व्यवस्थित करून घ्यायचे, त्याने सुद्धा एक वेगळा इफेक्ट येतो। आता मी लिपस्टिक घेतली आहे आयशॅडो करता। कोणताही आयशॅडो पॅलेट मी इथं वापरणार नाही आहे, मी लिपस्टिकनेच माझा आयशॅडोही करून घेतला आहे। सिम्पल आणि छान असा आयशॅडो दिसतो आहे। बोटानेच मी तो स्प्रेड केला आहे आयलिडवर आणि आता मी लावते आयलायनर। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे मेकअपमधला, तो म्हणजे आयलायनर, आणि ते प्रॉपर येणं गरजेचं आहे।
आता मी घेतलं आहे काजळ. ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप केलं तरीही चालेल, पण काजळाने का होतं एक छानपैकी लुक येतो डोळ्यांमध्ये आणि डोळे खूप छान पाणीदार दिसतात. ज्यांना डार्क हवं असेल त्यांनी आणखी डार्क स्मोकी केलं तरीही चालेल. ज्यांचे डोळे लहान आहेत त्यांनी व्हाईट आयलायनर, व्हाईट काजळ वापरलं तरी चालेल. आता मी त्याच लिपस्टिकने मी थोडंसं ब्लश केलेलं आहे. तीच लिपस्टिक मी आयशॅडोसाठी यूज केली, तीच लिपस्टिक मी ब्लशसाठी यूज केली आणि तीच लिपस्टिक मी आता लिप्ससाठीसुद्धा यूज करते. म्हणजे एका लिपस्टिकचे मी तीन तीन फायदे करून घेतलेले आहेत. लोटसची ही लिपस्टिक आहे, मला खूप आवडते. ह्याचा थोडासा पीच कलर आहे. आता मी बोटानेस हायलायटर लावणार आहे. हा माझ्या आवडीचा एक पार्ट आहे आणि ते मला खूप आवडतं हायलाईट करणं. थोडंसं बोटानेस मी हायलाईट स्प्रेड केले आणि छानपैकी लावून घेतलं आहे. चीकबोनवर, नंतर थोडंसं नोजवर बोटानेस आणि आपल्या करंगळीने मी आयब्रोच्या कॉर्नरला थोडंसं हायलाईट केलं आहे. तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, ज्यांना आवडतं ते लावू शकतात. आता मी लावते ब्ल्यू हेवनचा मस्कारा. मस्कारासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यामुळे डोळ्यांना एक वेगळाच लुक येतो आणि पूर्ण फेसवर त्याचा एक वेगळाच इफेक्ट दिसून येतो. छानपैकी मी मस्कारा लावून घेतला आहे. लॅशेस लावायची काही गरज नाही आहे. हा मेकअप आपला रेडी झाला आहे. तर तुम्हाला हवे ते तुम्ही इयररिंग्स, नोज रिंग घालू शकता आणि छानपैकी साधा सिंपल लुक आपला रेडी आहे फक्त 10 मिनिटात. तर मंडळी करून बघा हा लुक. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हसत रहा. धन्यवाद.